राज्यातील साखर कारखान्यांनी चालू हंगामात शेतकऱ्याच्या ऊसाला 4000 रुपये प्रतिटन दर जाहीर केल्याशिवाय कोयता लावू देणार नाही असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिला आहे. पंढरपुरातील संत तनपुरे महाराज मठामध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ सर्वदे आणि राज्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परिषदेत आले असता पत्रकार परिषदेत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी साखर कारखानदारांना हा इशारा दिलाय. आम्ही आता टनाला 4000 रुपये घेतल्याशिवाय उसाला कोयता लावतो.